ओके सर, आता सर पालिकेत बघतो सांग त्याला मी चिकने एक मिनिट एक मिनिट हा एक मिनिट फोटो काढतोय काढतोय तिकडे बघा तिकडे बघा फक्त सगळ्यांनी हा सगळ्यांनी इकडे बघा थँक्यू म्हणा खाली बस हा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा अरे वरती बघा ओके जाताना खाली बेलापूरला जाताना हा हा हाताला माती वाढायचं मग तुम्ही हाताने ओढू नका हा चालेल इकडे बघा इकडे बघा इकडे बघा मॅडम इकडे बघा इकडे बघत नाही थँक्यू सर्वप्रथम कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे सिनियर PI माननीय औदुंबर पाटील साहेब आणि त्यांच्या टीमचं सर्वप्रथम महापालिकेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवादही देतो की त्यांनी वृक्षारोपणामध्ये पुढाकार घेऊन आज त्यांची जी नवीन इमारत इथं होणार आहे ती नवीन इमारत पूर्ण होण्याच्या अगोदर ही झाडं चांगल्या पद्धतीनं वाढतील अशा पद्धतीनं चांगलं नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना यासाठी मदत करणारे आपले जे संस्था जे आहेत अंशिक हा त्या संस्थेचे पण सदस्य इथं आलेले आहेत. त्याचबरोबर ह्या भागातील जागरूक जे नगरसेवक आहेत माजी नगरसेवक मग आपल्या शिंदे मॅडम असतील शिंदे साहेब असतील कचरे मॅडम असतील आणि आपले मोरे साहेब असतील सर्व आता मला नवीन असल्यामुळे सर्वांची नावं माहीत नाहीत हळूहळू सगळी नावं माहीत होतील आणि त्याबरोबरच आपले RSS पण काही प्रतिनिधी आहेत पर्यावरणावर प्रेम करणारे या ठिकाणी मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि फक्त मला एकच सांगायचं आहे की आपलं नवी मुंबई शहर हे संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आलं. आपण स्वच्छ सर्वेक्षणमुळे एक नियोजित शहर म्हणून आपण गणलं जातोय आणि या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये मी आल्यापासून पाहतोय की 2015-16 पासून हे स्वच्छ सर्वेक्षण सुरू झालं आणि त्यावेळेपासून एक आपण ब्रीदवाक्य साहेब आपण ठरवलं होतं की निश्चय केला नंबर पहिला पण तो आपण निश्चय करतोय पण अजून नंबर काही आपला येत नाही त्यामुळे ह्यावेळेला निश्चितच आपण ह्यावेळेला अगदी मनापासून काम करून निश्चय केला नंबर पहिला हे ब्रीदवाक्य धरून आम्ही काम ह्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आता आपण डीप क्लीन ड्राईव्ह पण सुरू केलेलं आहे. मी सकाळपासून 6 वाजल्यापासून नेरूळमध्ये आलो होतो वाशीमध्ये आलो होतो आणि कोपरखैरणेमध्ये पण आपले जे काही असे स्पॉट असतील की जिथं अस्वच्छता जास्त आहे ते पण आपण डीप क्लीन ड्राईव्हमध्ये घेऊ. स्वच्छ सर्वेक्षणचं जर आपण बघितलं तर आता आपले सगळे सदस्य आहेत त्यांचा सगळ्यांचं नागरिकांच्या बरोबर त्यांचा संबंध पण येतोय. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये जे इंदूर आणि सुरत जी शहरं आपल्या पुढे आहेत ती फक्त 2-3 मुद्द्यामुळे आपण मागं पडतोय. एक तर त्यातला पहिला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की सिग्रिगेशनचा ओला आणि सुका कचरा आपण वेगळा करत नाही त्या ठिकाणी आपली मार्ग गेलेले आहेत. आणि झाडांच्या बाबतीत जर वृक्षारोपणाच्या बाबतीत बघितलं तर अलीकडे MPCB जे प्रदूषण नियंत्रण मंडळानं जे आपलं एअर क्वालिटी बघितली तर एअर क्वालिटी आपली तशी खराब आहे त्यामुळे आपण प्लांटेशनचा पण प्रोग्राम आता हाती घेतलेला आहे. आणि जे काही आपले पॉल्युशनचे एअर पॉल्युशन जे खराब आहे त्याला कारण आपले जे डेव्हलपमेंटचे जे काम आहेत त्या ठिकाणी पण आपण उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. मागच्या वेळेला आपण ट्री सेन्सस केले आपल्या माहितीसाठी सांगतो की आपल्या नवी मुंबई शहरामध्ये जवळपास 15,78,000 वृक्ष आपल्याकडे आहेत आणि पर्यावरण आणि पक्षी म्हणजे सर्व प्रकारचं मनुष्य पक्षी जनावर यांच्यासाठी जर आपण पर्यावरण योग्य संवर्धन करायचं म्हटलं तर आपण जे झाडं लावत होतो की ऑर्नामेंटल झाडं असतील पामची झाडं असतील किंवा इतर तर त्यापेक्षा देशी झाडं जे आपले आहेत आंब्याची आणि फळांची झाडं ते झाडं लावण्याकडे आपण प्रयत्न केलेला आहे. मी पाटील साहेबांचं पण कौतुक करतो की त्यांनी या ठिकाणी जी झाडं लावलेली आहेत ती सगळी देशी झाडं आहेत आंब्याची आहेत लिंबाचे आहेत आवळ्याचे आहेत. तर अशा पद्धतीनं प्रत्येकानं जर झाडं लावली महापालिका यामध्ये सर्व प्रकारची मदत करायला तयार आहे. आमच्या नर्सरी पण आहेत मगाशी आता बोलताना सांगितलं आपण की महापालिकेचे आमच्या प्रकाशगिरी आमचे नेरकर साहेब आहेत DMC त्याचे सर्व झाडं आपण लावणार आहे. आणि ह्यावेळेला आपण जवळपास 2 लाख ह्या मान्सूनमध्ये झाडं लावायचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. मध्येच काल एक शासनाचा निर्णय आला की झाडं लावताना पण त्यांनी सांगितलेलं आहे की बांबूची लागवड एक करायची आपल्याला आणि शेवग्याची झाडं आणि खस गवत झाडं आणि बाकीची देशी झाडं जर आपण लावणार आहे
माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण यामध्ये पण आपण राज्यात आणि याच्या आघाडीवर आहोत. त्या पद्धतीने मी सर्वांचं खरंच आभार व्यक्त करतो की ही चळवळ अशीच गेली पाहिजे. फक्त काही ठराविक NGO ठराविक अधिकारी यांच्यामध्ये न राहता संपूर्ण जनमानसात ही चळवळ रुजावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न गरजेचा आहे. आणि या ठिकाणी आपलं जर बघितलं नवी मुंबई क्षेत्रात, तर नवी मुंबई क्षेत्रामध्ये महापालिका आणि इतर ऑफिसेस पण आहेत. मग सिडको असेल, MIDC असेल आणि इतर सर्व ऑफिसेस आहेत, रेल्वे स्टेशन असेल, या ठिकाणची पण स्वच्छता करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी महापालिका जाते करते त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सर्व जे ऑफिसर्स आहेत शासनाचे असतील, राज्य शासनाचे, केंद्र शासनाचे असतील, त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करून त्यांचा परिसर पण त्यांनी स्वच्छ करावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्यांना जर काही स्टाफच्या ऐवजी अडचण येत असेल तर आम्ही आमच्या महापालिकेच्या मार्फत पण ते स्वच्छ करायला सुरुवात केलेली आहे. आता आम्ही वाशी रेल्वे स्टेशनला जाऊन डीप क्लीन ड्राईव्ह तिथे जाऊन घेतलेला आहे. ओडिशा पण रेल्वे स्टेशनमधले जे टॉयलेटची पण मार्क आपली मागच्या वेळेला गेली होती, तर कुठं कुठं मार्क जात आहेत आपले हे सगळं आम्ही बघितलेलं आहे आणि त्या दृष्टीने आता पावलं उचलले आहेत. आणि निश्चितच यावर्षी आपण देशामध्ये पहिला नंबर येईल याचा आम्ही खरोखरच निश्चय करून हा पहिला नंबर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करतो. यासाठी फक्त आपल्या सर्वांची साथ आम्हाला पाहिजे एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा मी अवदंबर पाटील साहेबांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.